आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यातील गोविंद बागे शरद पवारांची भेट घेतली. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. 51% मतं घेऊन आमचे रणजितसिंह नाही निंबाळकर निवडून येणार आहे. जनतेला मोदीजीला मत द्यायला तयार आहे, मत द्यायचं आहे. आणि तिथे माळ्याच्या ग्राउंड रियालिटी अशी आहे की जनताही मोदी यांच्या मागे उभी आहे. नाईक निंबाळकरला मत देणं म्हणजे मोदीजीला मत देणं आहे, त्यामुळे तेच निवडून येतील. महायुतीचे सर्व नेते शेवटच्या दिवशीपर्यंत कामाला लागणार आहे. सर्वच नेते अजितदादा तिकडे जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहे. एकनाथजी त्यांच्या कार्यकर्त्याला भेटतील. ज्या ठिकाणी भाजप लढतात त्या ठिकाणी ते काम करतील. शेवटी ही निवडणूक मोदी यांची निवडणूक आहे आणि मोदी यांच्या निवडणुकीमध्ये कोणी विरोध करणार नाही. काही आपसातले जे त्या ठिकाणी वाद असतात ते स्थानिक लेवलचे वाद आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, धरेशील मोहिते पाटील असोत की रणजितसिंह मोहिते पाटील असो, शेवटी मोदी यांच्या निवडणुकीमध्ये ते आमच्या आव्हानाला साथ देतील. मला हे माहिती आहे, काही दिवसाकरता त्यांची नाराजी आहे, आपसातलं काही त्या ठिकाणी समन्वय नसल्यामुळं काही त्या ठिकाणी स्थिती निर्माण झाली आहे. पण मला विश्वास आहे की ते सुद्धा मोदीजींना साथ देतील. सातारा जागेचा निर्णय आता जे काही माहिती आहे जागा आहे, एक 5-10 मिनिटात निर्णय होईल एवढा आमच्या सकारात्मक झाल्या आहे. केवळ आमचे 3 नेते आणि मी बसणार आहे, लवकरच त्याचा निर्णय होईल. एका जागेला धरून 7 जागा आहे, एकाच वेळी 7 जागा जाहीर कराव्या लागणार आहे. त्यामुळे एका जागेसाठी अलग अलग नाही करता येत, 7 जागा एकावेळी जाहीर होतील. त्यामुळं त्या ठिकाणी थोडं थांबला आहे, मला वाटतं बाकी काही प्रॉब्लेम.